रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळेच आम्ही घडलो आणि शैक्षणिक कार्याची व दातृत्वाची प्रेरणा घेतली. अण्णांचा शैक्षणिक कार्याचा वसा समृद्ध करण्यासाठी माझ्या उत्पन्नातील वाटा सढळ हाताने मदत करताना आनंदच होतो, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी केले. रयत शिक्षण संस्थेच्या गबाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये 135वा कर्मवीर जयंती सोहळा व जनार्दन आत्माराम भगत पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. विद्यार्थ्यांनी चांगले काम करीत राहिले पाहिजे तर आपल्याला चांगले फळ मिळते हे सांगतानाच, आयुष्यात माणसाकडून खूप चुका होतात परंतु चुकांमधून जो शिकतो तोच खरा माणूस. वारंवार चुका करणारा माणूस हा वाया गेलेला माणूस ठरतो, असे परखड विचार करून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कर्मवीर जयंती सोहळ्यानिमित्त दरवर्षी 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वतीने कष्टकऱ्यांचे द्रष्टे नेते जनार्दन आत्माराम भगत यांच्या नावाने पारितोषिक देऊन गौरविण्यात येते. तसेच रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व समन्वयक समिती सदस्य अरुणशेठ भगत यांच्या मातोश्री भीमाबाई जगन्नाथ भगत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही बक्षिसे दिली जातात. यंदाही मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी नुकतीच निवड झाल्याबद्दल वाय टी देशमुख यांचा तसेच आपले आजोबा हरिकृष्णा पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस म्हणून 1 लाख रुपयांचा कायम ठेव ठेवल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक वसंत शेठ पाटील यांचा तसेच रयत शिक्षण संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त दिला जाणारा रायगड विभागीय आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विद्यालयाची विद्यार्थिनी दीक्षा वर्तक आदींचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेचे नूतन जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख यांनी पुढील वर्षापासून SSC परीक्षेत विज्ञान विषयात प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी अनुक्रमे 5,000, 3,000 व 2,000 रुपयांची बक्षिसे दरवर्षी देण्याचे जाहीर केले. इयत्ता 5वीचा विद्यार्थी स्मृती कुंदन मोकल या विद्यार्थ्याच्या भाषणावर सभागृह अचंबित झाले. या विद्यार्थ्याच्या भाषणाचे कौतुक करताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्याला इयत्ता 10वीपर्यंत दरवर्षी 12,000 रुपये अशी शिष्यवृत्तीच यावेळी जाहीर केली. या विद्यालयाचे उपशिक्षक सागर रंधवे, प्रमोद कोळी व रवींद्र भुई आणि लेखनिक चंद्रकांत मढवी यांच्या वतीने देखील विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या लाईव्ह वर्कर ज्योत्स्ना ठाकूर आणि उपशिक्षक सागर रंधवे यांनी केले, तर लाईव्ह मेंबर व समन्वयक समिती सदस्य प्रमोद कोळी यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन आणि रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी समन्वयक समितीचे सदस्य अरुणशेठ भगत, शाळा समितीचे सर्व सदस्य, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, शरद खारकर, वसंत पाटील, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, हरिश्चंद्र म्हात्रे, सुधीर ठाकूर, चंद्रकांत भोईर, किशोर पाटील, राजेंद्र देशमुख, भागुबाई चांगू ठाकूर विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन चंद्रकांत घरत आदींसह मान्यवर उपस्थित होते. तुम्ही मोठे होणार असे लहान मोठे होणार, भरपूर शिकता, भरपूर पैसे कमवणार, त्यावेळेला आपण त्या गव्हाणसारख्या लहानशा शाळेत शिकलो. आता तुमच्या तुम्ही शाळा मोठी तिथे बाकी म्हणतात, इतर हायस्कूल्स आहेत, तिथल्या बिल्डिंग, तिथल्या सोयी सुविधा पाहिल्या, त्यामुळे गव्हाण आपली चांगली झालेली आहे, पण ही आणखीन चांगली व्हायला पाहिजे आहे, नव्या जगाप्रमाणे व्हायला पाहिजे आहे, तर त्या अनुषंगानं तुम्ही तिथून चालणार नाही असं आमचं आमचं आम्ही जे करतो आहे तशाच प्रकारचं चांगलं काम तुमच्याकडनं व्हावा अपेक्षा आहे. आणि आज मला चांगलं वाटतंय विद्यार्थ्यांनी भाषण केली, खरंच चांगली, दोन्ही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी चुकीने केलं, पण त्या 5वीतल्या मुलाकडे मी येताना पाहिलं आणि म्हटलं पोरं का डबकत डबकत येतोय, हा काय भाषण करणार नक्की, पण इतकं छान भाषण केलं की वायटी देशमुख सायन्स बक्षीस जाहीर केलं, मला वाटलं हा चांगला बक्षीस माझा विषय मराठी आहे, तुझा येत तसा विषय माझा मराठी, मराठीमध्ये वृद्ध स्पर्धा असतात, निबंध स्पर्धा असतात, तर त्यालाही 5वीत येतो आहे, तर एका महिन्याला 1,000, 12 महिन्याला किती 12,000, तो 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी जाईपर्यंत दर वर्षाला 12,000 हे आपल्याकडे त्याला स्कॉलरशिप म्हणून दिली.
आणि ती आता ह्या महिन्यातच मी देणार तुम्हाला 12,000 आणि दर महिन्याच्या 12 किंवा रिपोर्ट देणार आणि दर महिन्याला म्हणजे वर्षाला 12,000 येतील अशी रिपोर्ट तुम्ही जमा करणार. त्याची तुम्ही काय करायचं ऑगस्ट 1 सप्टेंबरला त्याची मुदत भरेल मग तुम्हाला 22 सप्टेंबर देत असाल त्याला त्याच्याकडं काय होईल त्याला 12,000 वर्षाची अगोदर या वर्षाची या वर्षी म्हणतील पुढच्या वर्षी पुढे म्हणतील आपल्याला वक्ते पाहिजे आपल्याला कला पाहिजे ना म्हणजे उद्या असं आहे की आपण जे काय कामधंदा करणार उद्योग करणार त्यात वक्तृत्व ही स्पर्धा चांगली कला आहे काय कम्युनिकेशन स्किल ही फार कला आहे तर अशा प्रकारचे विद्यार्थी आपल्याला आहेत ते आपण 35-36 वी विद्यार्थी आपण ओळखले पाहिजे आहे आणि त्यांना पुढे नेण्याचं आपण काम जर केलं तर नक्कीच पुढं भविष्य उज्ज्वल झाल्याचं राहणार नाही. तर 1 कोटी 10 लाख 2 लाख 2 कोटी 4 कोटी या देणग्यांपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की आपण योग्य माणूस योग्य विद्यार्थी ओळखून त्याला पुढं घडवणं कर्मवीर अण्णांनी हे काम केलं. लहान सण ज्या काही गोष्टी ज्या आहेत बारकाई लक्ष दिलं त्यांचं जे काही घडवले विद्यार्थी त्याला पुढे नेण्याकरता जे जे आवश्यक आहे ते सर्व केलं त्यातूनच लाखो विद्यार्थी तयार झाले विविध क्षेत्रात गेले आणि त्याच्यातलं म्हणजे आम्ही लोक आम्ही विद्यार्थ्यावर काम करतोय. महेंद्रसाहेब घरत यांनी आदरणीय रावसाहेब ठाकूर साहेब यांच्या बाबतीमध्ये हे जे काही सांगितलं ते 100% खरं आहे आणि रयत शिक्षण संस्थेच्या वरील स्तरावरती आदरणीय रावसाहेब ठाकूर साहेब यांच्या शब्दाला खऱ्या अर्थानं मोठं वजन प्राप्त झालेलं आहे आणि शब्दाचा मलाही वीरवाजकत्व आयोजन करण्यासाठी उपयोग झालेला असेल. कर्मवीरांच्या स्वप्नातला एक आदर्श विद्यार्थी कसा असावा ते ज्या वेळेला मी शिक्षक म्हणून विचार करतो तर त्यावेळेला माझ्या पुढे जे नाव येतं ते पहिलं रामसिंहजी ठाकूर साहेब तर इथेमधून मी नव्या युगाचा माणूस आता करतो आहे असं जे एक रयत गीत आपण नेहमीच गातो आणि त्या अर्थानं आता ज्या 2 विद्यार्थ्यांनी जे काय कर्मवीर अण्णांच्या वरती भाषणं केली म्हणजे मला माझं हायस्कूलमधलं बालपण तर आठवतच आठवलं पण त्याच्या भाषणामध्ये असणारा धीटपणा अण्णांच्या प्रती असणारं जे काय त्यांना बोलायचं होतं ते अतिशय समर्पकपणे कुठेही न आटपडता त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे आणि हे विद्यार्थी मला वाटते डिबेटिंगमध्ये किंवा कम्युनिकेशनमध्ये पुढच्या कालावधीमध्ये फार पुढे जातील अशा प्रकारचे मित्र या शाळेची स्थापना म्हणजे अण्णांच्या वटवृक्षाची एक प्रारंभी इथे 1963 साली उगवली. 1963 ला या शाळेचे मुद्रमेळ रोवली ती माननीय जनार्दन भगत साहेबांनी त्यावेळेला कल्पना नव्हती ती शाळा इतकी मोठी होईल इतकी नावलौकिक कमेल परंतु या शाळेची प्रारंभी रुजत असताना आम्ही 1964 साली रामशेठ मी आम्ही या वर्गात इथे शाळेमध्ये दाखल झालो. मराठी मीडियमची शाळा माहितीच आहे परंतु त्यावेळेला साताऱ्यावरून कोणीही शिक्षक इथे यायला तयार नव्हता आणि आता इकडे बदली करा म्हणून सांगतात बरोबर आहे ना. बरेचसे म्हणजे अनट्रेन्ड शिक्षक ग्रॅज्युएट नसलेले शिक्षक अशा वेळेला आम्ही त्यावेळेस शिकलो आणि मुलांना तुमच्यासारखी अशी सुसज्ज इमारत जी रामशेठ ठाकूर साहेबांनी आपल्याला दिली तशी इमारती नव्हती. त्यावेळेस भगत साहेबांनी बांधलेली साधी विटांची कौलारू इमारत जी कोसळल्यानंतर स्वतः रामशेठनी जी इमारत बांधली अशी इमारत होती आणि आम्हाला शिक्षका असायची लेट झाल्यावर माहिती तुम्ही बघाल का जसं तिथे खाली दगड होती पायाची दगड तोडी एक दगड उठून तिथून आणायचा लोटत लोटत चढवत इथपर्यंत लेट झाल्यानंतर सगळं म्हणजे खऱ्या अर्थाने स्वावलंबन शिक्षण काय असतं हे ब्रीद वाक्य नुसतं त्यावेळेला आम्हाला माहिती नव्हतं ते आम्ही प्रत्यक्ष अनुभवत होतो.
तिथपासूनच आम्ही स्वावलंबन शिकलो आणि नंतर राजकीय ठाकूर साहेब ज्या वेळेला पालेला गेले त्यावेळेला तिथं कामं आणि शिकाय योजनेमध्ये सुद्धा ते आणि त्यांचे मित्र शिकत होते. म्हणजे खऱ्या अर्थाने स्वावलंबन शिक्षणाचं धडे हे आपल्या संस्थेमधूनच दिले जातात आणि त्यामुळं चांगले घटस्वान विद्यार्थी घडत आहे. मला सायन्स हा अतिशय आवडतीचा विषय. त्यावेळेला आम्हाला सायन्सला जास्त चांगल्या प्रकारचे शिक्षक नव्हते होते, त्याच्यामध्ये आम्ही समाधान मानलं. तर सायन्स या विषयाकरता इयत्ता 10वीमध्ये जो मुलगा पहिला येईल, जो मुलगा दुसरा येईल, जो मुलगा तिसरा येईल, त्याच्याकरता प्रत्येकी 5,000, 3,000 आणि 2,000 रुपयांची जाहीर करतो. आणि कधीही या शाळेला काही लागलं, माझे काही श्रम लागले, तर निश्चितपणे मी साहेबांच्या बरोबर माझे खालीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करेन एवढं आश्वासन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रामजी. आम्ही या सर्व विद्यालयाचे विद्यार्थी आहोत. माझे रामशेट टवसरजी विद्यार्थी आहेत आणि ते जेव्हा पुढे गेले तेव्हा ही जसं परिसराचा स्पर्श झाल्याप्रमाणे आपल्या शाळेचं सोनं झालं हे म्हटलं तर वावगे ठरू नये. परवा मी एक कार्यक्रमाला गेलो होतो अहमदनगर जिल्ह्यामध्ये. चिंचोडी पाटील म्हणून एक शाळा आहे, 78 वर्षाचे चेअरमन आहेत. त्यांनी मागच्या वर्षी फोन केला का बा एक आमची शाळेची इमारत एक रूम पडली, विद्यार्थी वाचले रात्री अपघात झाला म्हणून, पण आम्हाला ही शाळा पूर्ण करायची आहे. आणि त्याच्यासाठी एक ॲडिशनल कलेक्टर खडके साहेब आहेत, त्यांना आम्हाला जरा याच्यामध्ये एक 2.5 कोटीचा निधी लागतोय आणि ते आम्हाला बिल्डिंग पूर्ण करायची आहे. सगळ्या आमच्या ठाकूर साहेबांना बोलूया, त्यांना सांगितलं साहेब असं असं आहे, ते फक्त फोनवर बोलले ॲडिशनल कलेक्टर, त्यांना सांगा ठीक आहे 20 लाख रुपये घेऊन जा. त्यांनी शाळा पाहिली नाही, ते तिथे गेले नाहीत, पण ते न बोलता 20 लाख रुपये द्यायचे पाहिजे. आता साहेबांना विचारलं त्यांची शाळेचे 2 माळे पूर्ण झाले, अरुणचंद भगत श्रीला जात असतात, त्यांनी सुद्धा तिला त्या शाळेला भेट दिली आणि साहेबांना दाखवलं का अशी अशी इमारत पूर्ण झाली आहे, पुढचं 3रा मजल्याचं काम ते 22 सप्टेंबर कर्मवीर जयंतीच्या निमित्तानं सुरू करतात आणि वरचा त्यांचा माला पूर्ण करायचा आहे. त्या चेअरमनची इच्छा आहे की शरद पवार साहेब उद्घाटक माननीय रामशेट टवसर आणि डॉक्टर अनिल पाटील साहेब यांना प्रमुख पाहुणे बोलवायचे. त्याला एक शोरी सांगितली की जशी तुमची एक रूम पडली तशी रामशेट टवसर साहेब हे हिंदुदा हॉस्पिटलला ॲडमिट होते, हाताचा मोठा अपघात झाला, मोठ्या अपघातात ते वाचले, एक हात आणि एक पाय दोन ठिकाणी शिल, आणि मला वाटते एक महिन्यात जास्त हॉस्पिटलमध्ये होते. अरुणचंद भगत आम्ही एक भरपूर पाऊस असताना एक ती कोपऱ्यावरची आपली एक रूम पडली, ज्या शाळेत आपले विद्यार्थी आपण शाळा भरत असायची आणि भरपूर पावसामध्ये ती रूम पडली. आम्ही सर्वजण पावशेत असतील, बाकी सर्व इथे आपले सर्व कार्यकर्ते असतात, आम्ही हिंदुजाला भेटायला जाऊन सांगितलं कसे ती रूम पडली, पण तुम्ही खोली पडताना जर दिवसाच्या पडली असती तर 60 च्या 60 मुलांचा त्याच्यामध्ये काही झालं असतं. साहेबांनी तात्काळ सांगितलं अरुणचंद भगतांनी आम्हाला तर तुम्ही इस्टिमेट करा, एक पार्ट आपण काही करून या दिवाळीमध्ये आपण सुरू करायचा आणि त्या वेळेला 1 कोटी 10 लाखाची इमारत जिथं त्यांचं नाव नाही, छत्रपती शिवाजी विद्यालय महाराजांचं नाव आहे, कुठेही त्यांचं नाव नसताना 1 कोटी 10 लाखाची अतिशय सुंदर अशी इमारत आपल्याला 25 वर्षापूर्वी बांधून देईल. आता तर आपल्या काही कमतरता आहेच नाही आणि सेट पण सांगतात म्हणजे आपण थोडं दिलं तर ते वाढत जातं. महाराष्ट्रावर जसं मॅडमनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये सर्व हायस्कूल असतील सगळ्यांना देणग्या सगळ्या हाताने देण्याचं त्यांनी काम केलं. त्यांना रयत माऊली पुरस्कार सुद्धा मिळाला आहे आणि रयत शिक्षण संस्थेच्या पवार साहेब कुठल्याही भाषणाला उठले करमचंद ठाकूर बोलले का त्यांचा लगेच निधी आला. साहेबांचं नाव घेतल्याशिवाय, शेठचं नाव घेतल्याशिवाय रयत शिक्षण संस्थेची जी काय निधीचा संकल्प असेल, कुठलीही इमारत बांधायची असेल, मॉडर्न कॉलेज असेल, शिवाजी जे विद्यापीठ आपले जे तुमची महाविद्यालय असेल, सगळ्या ठिकाणी त्यांनी सगळ्या रक्तानं देणग्या दिल्या आणि जे कोण येते त्यांना कधी परत पाठवलं नाही. अनेक मंदिरं जी आपल्याकडे उभी राहिली त्या मंदिरामध्ये शिहाचा वाटा 50-60% ह्या वाटा त्यांनी दिला म्हणूनच आपल्याकडे किमान किंबहुना मंदिरं उभी राहिली.